नमस्कार आपल्या देशावर जसे एखाद्या दे शत्रूचे आक्रमण होते त्यावेळेस देशाच्या सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवली जाते अगदी त्याच पद्धतीने जर आपल्या शरीरावरती एखाद्या शत्रूचे म्हणजेच बॅक्टेरिया व्हायरस यासारख्या शत्रूचं जर आपल्या शरीरावरती आक्रमण झालं तर आपल्या शरीरातील देखील सैनिकांची संख्या वाढवली जाते मग हे शरीरातले सैनिक कोणते येस तर तुमच्या माझ्या पांढऱ्या पेशी आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या पेशी आपल्या शरीराला संरक्षण देण्याचं काम करत असतात बऱ्याच आजारांमध्ये कोरोनासारख्या आणि इतर काही आजारांमध्ये देखील ह्या पेशींची संख्या कमी होत असते तर मग अशा वेळेस आपल्याला नेमकं माहिती असायला पाहिजे की ह्या पांढऱ्यापेशींचं प्रमाण किती असावं आणि जर त्या कमी झाल्या असतील तर त्या कशा वाढवाव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपली रोगप्रतिकार शक्ती जी असते ती बऱ्याच घटकांनी बनलेली असते आणि त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या पेशी सी बी सी म्हणजेच कम्प्लीट ब्लड सेल काउंट नावाची एक ब्लड टेस्ट केली तर त्यामुळे आपल्याला आपल्या रक्तामधील आर बी सी डब्ल्यू बी सी आणि प्लेटलेट काउंट या तिन्ही गोष्टींची व्यवस्थितपणे जाणीव करून घेता येऊ शकते आपला डब्ल्यू बी सी काउंट हा साधारणतः फोर थाउजंड टू टेन थाउजंडच्या दरम्यान असायला पाहिजे आणि या पेशींचं मुख्य कार्य म्हणजे शरीराला कुठल्याही प्रकारचा इन्फेक्शनचा संसर्ग होऊन देऊ नये आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचं संरक्षण करून ठेवणं हे त्याचं महत्त्वाचं कार्य असतं परंतु जेव्हा आपल्या शरीरामधील ह्या पांढऱ्या पेशी ज्या असतात यांची संख्या कमी होऊ लागते त्यावेळेस आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते आणि अशा कमी रोगप्रतिकारशक्तीचं शरीर बऱ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकतं किंबहुना बऱ्याच वेळेस आजारानंतर ह्या रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे देखील आपल्या पांढऱ्या पेशींची संख्या कमी असते आणि मग अशा वेळेस ह्या पांढऱ्या पेशींची संख्या कशी बरं वाढवायची असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो मग ह्या पांढऱ्या पेशींची संख्या वाढवण्यासाठीच मी आज तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तर यापैकी म सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तिळ हो रोज रात्री झोपताना तुम्ही दोन चमचे काळे तिळ रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर त्या तिळांमधलं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचे आणि त्या तिळांची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये त्या तिळाच्या पेस्टमध्ये तेवढ्याच मात्रेमध्ये मध मद मिक्स करायचे आणि दिवसभरामधून दोन दहा अशा पद्धतीचं मिश्रण तुम्हाला घ्यायचं आहे दुसरा उपाय यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आवळा आणि ओली हळद याचा वापर करायचा आहे एक पूर्ण पिकलेला आवळा की ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्याची बी काढून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे पिसेस तयार करून घ्यायचे आणि एक सेंटीमीटर एवढी ओली हळद घेऊन त्याचे देखील छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आवळा आणि हळद या मिश्रणावरती एक चिमूट सेंदो मीठ टाकून ते मिश्रण सकाळी नाश्त्यानंतर खाल्ले तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे तुमची थाळी तुमचं जेवणाचं ताट तुमचं जेवणाचं ताट कसं आहे यावरून तुमची रोगप्रतिकार शक्ती बनणार असते तर तुमच्या थाळीमध्ये पोषक विटॅमिन सी आणि विटॅमिन ई पदार्थांचा समावेश असला पाहिजे यासाठी तुमच्या जेवणामध्ये रेग्युलरली पालकची भाजी आणि त्यावर थोडस दोन ते तीन थेंब लिंबू पिळून खाल्ल्याने तुमच्या वि शरीरातील विटॅमिन सी आणि विटॅमिन केची मात्रा योग्य राखली जाते त्याचबरोबर थाळीच्या बाजूला सलाड म्हणून टोमॅटो देखील असायला पाहिजे त्याचबरोबर लसणाची मिरची देखील असायला पाहिजे आणि प्रॉपर अशा पद्धतीचं जेवण झाल्यानंतर तुमच्या दिवसभराच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पपई आणि किवी आणि इतर काही फळांचा देखील समावेश असला पाहिजे तर अशा पद्धतीने हे तिन्ही उपाय तुम्ही जर केले तर डेफिनेटली तुमची डब्ल्यू बी सी काउंट आहे ती पूर्णपणे वाढून नॉर्मल चार हजार ते दहा हजाराच्यामध्ये येऊन जाईल आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील वाढण्यामध्ये मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशाच मेडिकल नॉलेजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंतसाठी धन्यवाद